नमस्कार मित्रांनो, मी धनंजय कचाले, इग्नाइट अकॅडमी तुमच्या सगळ्यांचे स्वागत। आजचा व्हिडिओ जो आहे तो MES 2021 साठी स्पेशल बनवलेला आहे। कालच MPSC कडे काही मागणीपत्रांचे अपडेट्स गेलेले आहेत आणि MPSC ने ते अपडेट्स आपल्याला पाठवलेले आहेत साईटवरती। तर त्या अपडेट्सबद्दल पूर्ण आपण इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये जे काही विद्यार्थी जुने आहेत, एकदम फ्रेशर विद्यार्थी आहेत, नवीन आहेत, त्यांच्यासाठी पण खूप बेसिकपासून आपण MES नक्की आहे काय, MES ची रिक्रुटमेंट प्रोसेस कशी होते, कोणकोणत्या पोस्ट आहेत एलिजिबिलिटी, नंतर आता येणाऱ्या टेंटेटिव्ह व्हॅकन्सीज किती असणार आहेत, नंतर टेंटेटिव्ह एक्झाम शेड्यूल काय असणार आहे, एक्झाम पॅटर्न काय आहे, सिलेबस काय आहेत, सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी, ज्याचे एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, कोण अप्लाय करू शकतो, डिप्लोमावाले मुलं अप्लाय करू शकतात, डिग्रीवाले करू शकतात, त्या सगळ्या गोष्टींबद्दल ज्या बारीक बारीक गोष्टी, सगळ्या बेसिक्स, त्या सगळ्या बेसिक गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन जो असतो की सर व्हॅकन्सीज किती आहेत, पहिला क्वेश्चन आपला तोच राहतो की व्हॅकन्सी किती आहेत, त्यामुळे मी तो सुरुवातीच्या पार्टमध्ये घेतोय। नंतर आपण ज्या बेसिक्स ज्या गोष्टी, सिलेबस, रिक्रुटमेंट प्रोसेस, एक्झाम पॅटर्न, त्यानंतरच्या स्टेजमध्ये आपण कव्हर करणार आहोत। लक्षात घ्या मित्रांनो, WCD आणि WRDचे मागणीपत्र MPSC पर्यंत पोहोचलेले आहेत। WRDमध्ये सिव्हिलसाठी 20 जागा आहेत AEE च्या WRDमध्ये आणि 11 जागा आहेत WCD च्या, जवळपास 31 जागा यावेळेस AEE च्या पोस्ट आहेत। लक्षात घ्या मित्रांनो, खूप मोठी गोष्ट आहे। 31 जागा 2019 मध्ये एवढ्या पण नव्हत्या, आता 31 जागा जवळपास AEE च्या आहेत। AE1च्या 21, म्हणजे 50 पेक्षा जास्त पोस्ट ह्याही वेळेस Class 1च्या आहेत। जशा 2020 ची जाहिरात होती त्याच प्रकारची ही जाहिरात कन्वर्ट होऊ शकते आणि अजून PWD ची मागणीपत्र पोहोचवायचे आहेत, म्हणजे PWD मधल्या Class 1च्या पोस्ट आहेत त्या पण ॲड होऊ शकतात। टोटल 182 च्या आहेत 132 जागा आणि सिव्हिलसाठी टोटल 184 जागा आतापर्यंत मागणीपत्र पोहोचलेले। आता मेकॅनिकल इलेक्ट्रिकलच्या पण ह्यावर्षी व्हॅकन्सीज आहेत, ह्यावर्षी प्युअर इलेक्ट्रिकलला व्हॅकन्सी नाही आहेत, मेकॅनिकल प्लस इलेक्ट्रिकल, ज्या की 2013-14 व्हॅकन्सी यायच्या, त्या प्रकारच्या मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलसाठी ज्या व्हॅकन्सी आहेत ह्या 12 डेप्युटी इंजिनियरच्या पोस्ट आहेत। लक्षात घ्या, डेप्युटी इंजिनियरची पोस्ट ही मेकॅनिकलसाठी आहे, AEE पोस्ट ही सिव्हिलसाठी आहे आणि दोन्ही पोस्टचं पे स्केल जवळपास सारखंच आहे, फक्त तिकडे डेप्युटी इंजिनियर म्हणून जाते, इथे AEE म्हणून। AE1च्या पोस्ट नाही आहेत मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलला, AE2च्या पोस्ट 49 पोस्ट आहेत, म्हणजे टोटल जर मी काय विचार करा, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलसाठी 61 व्हॅकन्सीज आहेत आणि आतापर्यंतच्यासाठी जर बघितलं व्हॅकन्सी तर 10 वर्षामध्ये सगळ्यात जास्त व्हॅकन्सीज आहेत। आणि ह्या मेकॅनिकल इलेक्ट्रिकलच्या पोस्ट खूप जुन्या भरल्या जात होत्या, अजून रिस्ट्रक्चरिंग करायचं बाकी आहे। त्यात सिलेबस काय असणार आहे, इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, परंतु माझ्या अंदाजानुसार मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल हे दोन्ही मुलं ह्या एक्झामसाठी अप्लाय करू शकतात। जसं की BMC मध्ये सब इंजिनियर JEE च्या व्हॅकन्सी असतात, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल दोघंही मुलं फॉर्म भरू शकतात। दोन्ही मुलांना सिलेबस हा मिक्स असतो, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलचा पण, आणि त्याच्यानुसार दोघंही मुलांना मेकॅनिकलचा पण अभ्यास करावा लागेल, इलेक्ट्रिकलचा पण करावं लागेल, आणि ज्या मुलांच्या मेरिट लिस्टनुसार, कॉमन मेरिट लिस्टनुसार काय होणार, सिलेक्शन होणार। हे आहे मेकॅनिकल इलेक्ट्रिकलचं। प्लस प्युअर मेकॅनिकलसाठी पण व्हॅकन्सीज आहेत, ज्या की आताच्या मागच्या 10 वर्षामध्ये पण एवढ्या व्हॅकन्सीज नव्हत्या। प्युअर मेकॅनिकलसाठी डेप्युटी इंजिनियरच्या Class 1च्या पोस्ट आहेत 10 आणि AE2च्या Class 2च्या पोस्ट आहेत 76, टोटल 86 पोस्ट आहेत मेकॅनिकलसाठी। प्लस ह्या ज्या मेकॅनिकलच्या प्युअर 86 आहेत, प्लस 61 ह्या पण मेकॅनिकलचे अप्लाय करू शकतात, त्यामुळे जर बघितलं तर टोटल 147 पोस्ट ज्या आहेत, ह्या टोटल 147 पोस्ट असणार आहेत कशासाठी, मेकॅनिकलला। तर ह्या आतापर्यंत बघितलं तर खूप मोठी गोष्ट आहे। आता RTOच्या व्हॅकन्सीज येऊन गेल्या तेव्हापासून मेकॅनिकलसाठी काहीच नव्हत्या, 2017 मध्ये RTOच्या पोस्ट होत्या, त्यानंतर 3 वर्ष काही नव्हतं। महाराष्ट्र इन सर्व्हिसमधल्या Class 1च्या पोस्ट मेकॅनिकलच्या ऑलमोस्ट 10 वर्षामध्ये फर्स्ट टाईम येतात एवढ्या। आता आपण बघू, हे मागणीपत्र आलं होतं कालचंच, याच्यामधलं आहे जवळपास आपल्या ज्या 2 पोस्ट आहेत, मृदा अँड जलसंधारण विभाग आणि जलसंपदा विभाग, याची मागणीपत्र पोहोचेल MPSC ला। बाकी ह्या नॉन टेक्निकल ज्या पोस्ट आहेत त्याच्याबद्दल काही आपण बघू नये। टेंटेटिव्ह शेड्यूल खूप महत्त्वाचं आहे, ठीक आहे सर, मागणीपत्र MPSC कडे पोहोचलं आहे। मेन हर्डल MPSC चं पार झालेलं आहे, कारण की जागा निघण्यासाठी मेन हर्डल हे मागणीपत्र पोहोचणं राहते। डिपार्टमेंटने रिक्वायरमेंट दिली नाही तर MPSC कुठून परीक्षा घेणार आहे? जनरली मुलं MPSC ला ब्लेम करतात, परंतु MPSC फक्त परीक्षा घेण्याचं काम करू शकते, नोटिफिकेशन काढण्याचं काम करू शकते, ते व्हॅकन्सीज काढत नाहीत। लक्षात घ्या, तर आता डिपार्टमेंटने यांना व्हॅकन्सीज सांगितलेल्या आहेत, त्यांना मागणीपत्र पोहोचले, त्यांना फक्त आता काय करायचं, नोटिफिकेशन काढायचे आहेत आणि परीक्षा घ्यायच्या आहेत। तर मेन हर्डल क्लिअर आहे। तर आता शक्यतोवर ह्या 2021च्या व्हॅकन्सीज लक्षात घ्या, ज्या 2021 मध्ये जाहिराती आल्या नव्हत्या, त्या पेंडिंग जाहिराती आता MPSC ह्या वर्षी काढणार आहे। 2022 तर नाही आहे, 2022 मध्ये कधी दुसऱ्या व्हॅकन्सी राहतील, दुसऱ्या रिक्रुटमेंट येतील, तर ह्या 2021च्या व्हॅकन्सी असल्यामुळे मला वाटत नाही की हे 2022 उजाड देतील रिक्रुटमेंटसाठी। 19 नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्येच काय असणार आहे, रिक्रुटमेंट येऊ शकते, नोटिफिकेशन येऊ शकते MPSC कडनं, आणि तुमची एक्झाम जी आपण वर्स्ट केसमध्ये मार्चमध्ये
कदाचित होऊ शकते फेबमध्ये पण येईल लवकर जर नोटिफिकेशन आलं त्यांचं तर फेबमध्ये पण तुमची एक्झाम होऊ शकते प्रिलिमची. आणि मेची एक्झाम तुम्ही टेंटेटिवली जुलै ऑगस्ट सप्टेंबर वर्स्ट केस दिली तर तुमचं सप्टेंबरपर्यंत जाईल मला वाटते. पण शक्यतोवर तुम्ही वर्स्ट केसात तयार राहा, फेबमध्ये तुमची प्रिलिम होईल आणि जुलैमध्ये तुमची मेन्स होऊ शकते. कारण की नोव्हेंबरमध्ये जर पुढच्या महिन्यात अर्ली स्टेजवरती जर वॅकन्स नोटिफिकेशन मिळालं तर फेबच्या एंडला पण तुमचं 3 महिन्यामध्ये तुमची प्रिलिम एक्झाम होऊ शकते याच्यामध्ये. तर हे झालं टेंटेटिव्ह डेट्स तुमच्या. आता जर एवढ्या अर्ली जर वॅकन्सीज आहेत तर आपण बॅचही लवकर सुरू करतोय. दिवाळीच्या झाल्यानंतर लगेच 10 तारखेला आपण काय करतोय, प्रिलिमची बॅचेस सुरू करतोय. इंटिग्रेटेड बॅच आहे, प्रिलिम मेन्स दोन्ही बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता. जर का वॅकन्सीज एक्सटेंड झाल्या किंवा रिक्रुटमेंट एक्सटेंड झाली, तुमचं नोटिफिकेशन एक्सटेंड झालं, तर आपण मुख्य परीक्षेचा आपण सोबत अभ्यास करू शकतो. परंतु सध्या तरी आपण विचार करतोय की पूर्वपरीक्षेवरतीच फोकस ठेवून 10 तारखेच्या बॅचेस ज्या आहेत त्या पूर्वपरीक्षेपासून सुरू करायच्या आहेत. कारण की जर नोव्हेंबरमध्ये नोटिफिकेशन आलं किंवा डिसेंबरमध्ये जर आलं, यावेळेच्या पूर्वपरीक्षा सिलेबस हा पूर्ण न्यू आहे, पूर्ण नॉन टेक्निकल आहे, त्यामुळे आपण प्रिलिमवरती फोकस करणार आहोत. जे विद्यार्थी हे करतायत ऑफलाईनला येऊ शकणार नाही आहेत, त्यांच्यासाठी ऑनलाईनच्या बॅचेस लगेच सुरू झालेले आहेत. त्यांनी इग्नाइट ऑनलाईन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून ते तयारी करू शकतात. ह्यामध्ये आपण ज्या बॅचेस घेतो ह्या इंटिग्रेटेड बॅच आहे. एक बॅच जॉईन केली तुम्हाला कोणत्याच बॅचेससाठी पुन्हा जॉईन करायची गरज नाही आहे. जो सिलेबस घेतो हा पूर्ण नॉन टेक्निकल सिलेबस राज्यसेवा लेवलचा असणार आहे. राज्यसेवेच्या ज्या फॅकल्टी आहेत एकदम प्रीमियर इन्स्टिट्यूटच्या, त्याच फॅकल्टी आपल्याकडे शिकवणार आहेत. आणि प्लस जे ॲप्टिट्यूड रिझनिंग वगैरे आहे हे पण आपण इथे काय करतो आहे BMC लेवलपर्यंत घेणार आहे, जेणेकरून तुम्हाला BMC पण त्या गोष्टीचा फायदा व्हायला पाहिजे. सध्या आपण जो कोर्स आहे ऑनलाईनचा त्यामध्ये BMC लेवलचा रिझनिंगचा कोर्स आहे, सेमच क्वांटचा पण कोर्स आहे, ट्रान्सकोरसाठी जो युजफुल होतो तोच कोर्स आपण काय करतो आहे, आपण त्याच प्रकारचा कोर्स तुम्हाला भेटणार आहे MES ऑनलाईन कोर्समध्ये. ऑनलाईन कोर्सची फीज ही अत्यंत कमी असणार आहे, ऑफलाईनला थोडीशी फीज हायर असणार आहे. तर जे विद्यार्थी येऊ शकत नाहीत ऑनलाईनला ऑफलाईनला, ते ऑनलाईनचा ऑप्शन अवेलेबल आहे त्यांच्यासाठी. आता डिपार्टमेंट्स बघा, ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या बेसिक गोष्टी आता आपण क्लिअर करू की आता नक्की MES कोणकोणत्या डिपार्टमेंटसाठी रिक्रुटमेंट घेते. ह्या 4 डिपार्टमेंटच्यासाठी MPSC रिक्रुटमेंट घेते MES थ्रू, PWD, WRD, WCD आणि MJP महाराष्ट्र जीवन प्राधिकरण. तर ह्यामध्ये काय होतात, मेकॅनिकलच्या वॅकन्सी, सिव्हिलच्या ऑलमोस्ट सगळ्या डिपार्टमेंट वॅकन्सी असतात. मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल PWD, WRD आणि MJP शक्यतो वॅकन्सीज असतात. आता आपल्याला WRDचे मागणीपत्र प्राप्त झाले, अजून PWD MJPकडनं काय मागणीपत्र येते ते बघू आपण काय येणार त्याच्यामध्ये. पुन्हा महत्त्वाची गोष्ट, सर सॅलरी पैसा कितना मिळेगा, मेन क्वेश्चन. ह्यामध्ये जर आपण क्लास 1 विचार केला तर बेसिक पे आहे तुमचं 56,000 to 1,77,000. सर ते समजलेलं नाही, हातात सॅलरी किती येणार, तर तुमची शक्यतोवर 80,000 to 90,000 रुपये तुमची सॅलरी इन हँड येऊ शकतो EEE साठी. यामध्ये क्लास 1 ज्या पोस्ट आहेत ह्या 2 आहेत, EEE A1 जवळपास तुम्हाला 70,000 to 80,000 आणि A2 शक्यतोवर तुम्हाला 60,000 to 70,000, डिपेंडिंग ऑन तुमचं लोकेशन कुठे आहे, मुंबईमध्ये आहे, गडचिरोलीला आहे, नक्सलेट एरियामध्ये आहे. अलाउन्सेस चेंज होणार आणि त्याच्या प्रकारे थोडंसं तुमचं पे स्केल थोडंसं चेंज होऊ शकते. हां, A2 जवळपास 41,000 हात इन हँड, किती 50,000 to 60,000 तुमची इन हँड सॅलरी राहणार तुमचं A2. बाकी पे स्केल काही बघायची गरज नाही आहे. इलिजिबिलिटी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. खूप मुलं जे आहेत सध्या आता त्यांना इलिजिबल कोणकोण असणार आहे, कोणकोणते ब्रांचेस इलिजिबल आहे, लक्षात घ्या. ही महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहे, कॉमन रिक्रुटमेंट एक्झाम आहे, कंबाईन एक्झाम आहे. ह्यामध्ये तुम्हाला मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल ह्या तिघंही इलिजिबल आहेत. तिघांसाठी पण ह्यावेळेस वॅकन्सीज आहेत. त्यामुळे सिव्हिलसाठी जे सिव्हिल इंजिनिअरिंग, सिव्हिल अँड वॉटर मॅनेजमेंट आहे, सिव्हिल अँड एन्व्हायरमेंट आहे, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग आहे, BTech MTech नाही, नंतर कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आहे, हे ब्रँचेसचे मुलं अप्लाय करू शकतात. MTechची आवश्यकता नाही, लक्षात घ्या. मेकॅनिकलमध्ये काय भरपूर दिवसापासून वॅकन्सी आलेली नाही, त्यामुळे त्यांचं क्लिअर नोटिफिकेशन नाही सध्या मेकॅनिकलसाठी. परंतु माझ्या अंदाजाने मेकॅनिकल प्रोडक्शन, मेकॅनिकल सँडविच, ऑटोमोबाईल ह्या ब्रँचेस इलिजिबल राहणारच असं वाटते मला. पण आणखी त्याच्यामध्ये कोणत्या ब्रँचेस ॲड होतात वगैरे ते आपल्याला नोटिफिकेशन किंवा काही दिवसामध्ये क्लिअर होईलच. पुन्हा आपण इलेक्ट्रिकलसाठी इलेक्ट्रिकल अँड पॉवर, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, पॉवर सिस्टम, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ह्या ब्रँचेस इलिजिबल आहेत इलेक्ट्रिकलसाठी. मेन जर आणखी गोष्ट बघितली, नोट, महत्त्वाची गोष्ट, फायनल इयरचे विद्यार्थीसुद्धा परीक्षेला फॉर्म भरू शकतात. कारण की ही एक कम्पिटेटिव्ह एक्झाम, स्पर्धा परीक्षा आहे, राजपत्रित पोस्टसाठी आहे. फायनल इयरचे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. परंतु अट ही आहे की त्यांचा मेन्सचा जो रिझल्ट आहे, आपले फायनल इयर एक्झामचा जो रिझल्ट आहे तो मेन्सचा फॉर्म भरण्याच्या आधी यायला हवा. कारण की आपली जर एखाद्या वेळेस एक्झाम डिले झाली, रिझल्ट डिले झाला, तर होऊ शकते की तुमचा तो पण रिझल्ट येऊन जाईल. किंवा ॲटलीस्ट तुम्हाला प्रिलिम एक्झामचा एक्सपिरियन्स तरी येईल. तर सगळ्या जे फायनल अपिअरिंग विद्यार्थी आहेत त्यांनी फॉर्म भरायलाच हवा आणि चांगल्या प्रकारेच तयारी करायला हवी पूर्वपरीक्षा क्रॅक होण्यासाठी. कारण की ह्यावेळेस चांगल्या पोस्ट आहेत क्लास 1 मेकॅनिकलच्या मुलांना पुन्हा असे ऑप्शन भेटतील मला डाऊट आहे.
कारण की 7-8 वर्षाचे अनुभव बघितला तर हे झालं तुमचं इलिजिबिलिटी क्रायटेरिया. एज लिमिट ऑलमोस्ट सगळेच बसत आहेत, कारण की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने खूपच चांगला एज लिमिट ठेवलेला आहे. 38 ओपन, बॅकवर्ड क्लासेससाठी 43 आहे, आणि डिसेबल पर्सन जे आहेत पीएच फिजिकल हँडिकॅप त्यासाठी 45 एज लिमिट आहे. आता बघू आपण एक्झाम पॅटर्न, लक्षात घ्या यामध्ये 3 स्टेजेसमध्ये रिक्रुटमेंट प्रोसेस आहे. एक्झाम पॅटर्न प्रिलिम फर्स्ट स्टेज, मेन्स सेकंड, आणि इंटरव्ह्यू थर्ड स्टेज आहे. पूर्वपरीक्षा ही 100 क्वेश्चन 200 मार्क्स, आणि ही स्क्रीनिंग आहे. स्क्रीनिंग क्वालिफाईंग एक्झाम आहे ही फक्त. याचे काही तुमचे मार्क्स कन्सिडर केले जाणार नाही मुख्य परीक्षेसाठी किंवा फायनल सिलेक्शनसाठी. ही फक्त तुम्हाला क्वालिफाय करणारा मेन्स एक्झामसाठी. एखाद्या मुलाला 80 मार्क्स आहेत आणि एखादा 40 वरती बाउंड्रीवरती पास झाला आहे, तरीही दोघांनाही सारखंच कन्सिडर केलं जाईल मेन्ससाठी. मेन्सचे मार्क्स, मेन्स तुमचे आहेत 100+100, पेपर 1 पेपर 2, 200 क्वेश्चन्स 400 मार्क्ससाठी, प्लस तुमचं फायनल सिलेक्शन इंटरव्ह्यू आहे 50 मार्क्ससाठी. मेन्स 400 मार्क्ससाठी, इंटरव्ह्यू 50 मार्क्ससाठी. तुमचं फायनल सिलेक्शन जे असणार आहे आउट ऑफ 450 मार्क्स, ह्यामध्ये ज्याचे मेरिट लिस्टमध्ये मार्क्स चांगले त्याचं सिलेक्शन. इथेच एक आपण लक्षात घ्या, मेरिट जो आहे तुमचा A1 A2 मी जे आता आपण बघितले आहेत आणि AEE, ह्या तिघांसाठी पूर्वपरीक्षा सारखीच आहे, मुख्य परीक्षासुद्धा सारखीच. सारखी म्हणजे कोणती, सिव्हिलवाल्यांसाठी सिव्हिलचा पेपर असणार आहे, मेकॅनिकलसाठी मेकॅनिकलचा, इलेक्ट्रिकलसाठी इलेक्ट्रिकलचा. परंतु AEEच्या पोस्ट, AE1च्या पोस्ट आणि AE2 ॲज पर तुमच्या रँकनुसार तुम्हाला प्रेफरन्सेस विचारले जातील. आणि ज्याची हायर रँक त्याला AEE, ज्याची त्याच्यापेक्षा कमी त्याला AE1, त्याच्यापेक्षा कमी त्याला AE2 रँक. कारण की इथे जर पोस्ट वेगवेगळ्या आहेत, डिपार्टमेंट वेगवेगळे आहेत, तर त्यासाठी मुख्य परीक्षा वेगवेगळी होणार नाही, पूर्वपरीक्षा वेगवेगळी होणार नाही आहे. पूर्वपरीक्षा ही तुमची फॉरेस्ट सर्व्हिसेस, ॲग्री सर्व्हिसेस आणि इंजिनिअरिंग सर्व्हिसेस या तिघांसाठी पण कॉमन आहे, परंतु कट ऑफ सगळ्यांचे कॉमन लागणार नाही आहे. इंजिनिअरिंगचा कट ऑफ वेगळा, त्यातही मेकॅनिकलचा वेगळा, त्यातही सिव्हिलचा वेगळा, त्यातही इलेक्ट्रिकलचा वेगळा राहणार. नंतर फॉरेस्ट सर्व्हिसेसचा वेगळा, ॲग्री सर्व्हिसेसचा वेगळा. हा पॉईंट लक्षात घ्या. सिलेबस जो आपण सध्याच डिस्कस झाला आहे, त्याच्यात 3 घटक आहेत महत्त्वाचे, मराठी, इंग्लिश आणि सामान्य क्षमता चाचणी. आता ते बघू आपण डिटेलमध्ये आणखी. आणि निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4. जर तुमचं एक क्वेश्चन चुकला तर तुमचे, आता आपण बघितलं 2 मार्क्ससाठी एक क्वेश्चन आहे, तर तुमचे 0.5 मार्क्स तुमचे काय होणार, तिथे मायनस केले जातील. जर तुमचे 10 क्वेश्चन चुकत आहेत, याचा अर्थ तुमचे 5 मार्क्स तुमच्या पेपरमधून तुमचे वजा केले जातील. डिटेल सिलेबस बघू आपण पूर्वपरीक्षेचा. मराठी आहे, इंग्लिश आणि सामान्य क्षमता चाचणी, हे 3 मेन घटक आहेत. तर शक्यतो याचं जे वेटेज आहे, हे मला असं वाटतं की 15 मार्क्ससाठी तुमचं मराठी राहणार. यामध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरणवरती क्वेश्चनचं वेटेज वाढू शकते. याच्यामध्ये ऑलमोस्ट तुम्हाला 7-8 मार्क तरी व्याकरणवरती राहतील यावेळेस. नंतर वाक्प्रचार, म्हणी, अर्थ, शब्द, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, हे असं राहणार. नंतर पॅसेजवरती एक क्वेश्चन तर राहतोच राहतो, उतारावरती, उतारावरील क्वेश्चन, म्हणजे उतारावरील क्वेश्चन तुम्हाला 5 मार्क्ससाठी शक्यतो उतारावरील क्वेश्चन राहणारच. सेमच आहे व्होकॅबलरी, सेंटेन्सेस इंग्लिशसाठी, नंतर ग्रामर, युजेस ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग्स. कॉम्प्रिहेन्शनवरती 5 क्वेश्चन तुम्ही कन्सिडर कराच करा. नंतर बाकी तुमचे सिमिलर वर्ड्स, नंतर अँटोनॉम्स वगैरे त्याच्यावरती राहणार. महत्त्वाचा आणखी महत्त्वाचा जो घटक आहे, महत्त्वाचा घटक सामान्य क्षमताचा नसती. आता हे जे झाल्या 3, ह्याच्यासाठी 30 मार्क्स तुम्ही एक कन्सिडर करू शकता. वेटेज MPSCने दिलेलं नाही आहे, आधी MPSCचं वेटेज ठरलेलं असतं काय काय कोण किती किती क्वेश्चन विचारणार. परंतु ह्यावेळेसचा नवीन सिलेबस असल्यामुळे आपल्याला वेटेज माहिती नाही आहे, किंवा मागचा पेपरसुद्धा नाही आहे आपल्याकडे रेफरन्सला, की कोणता पेपर झाला असेल त्याच्यानुसार आपण ॲनालिसिस करू शकू. तर ह्यावेळेस आपल्याला काहीच माहिती नाही मागचं, त्यामुळे आपण हे टेंटेटिव्ह ॲनालिसिस आहे की 15 क्वेश्चन मराठीवरती येऊ शकतात, 15 क्वेश्चन इंग्लिशवरती येऊ शकतात, आणि 70 क्वेश्चन जे आहेत हे सामान्य क्षमता चाचणीवरती. आता हे 70 क्वेश्चनचा घटक जर बघितलं तर 6 सब्जेक्ट आहेत, ह्या 6 सब्जेक्टमध्ये डिस्ट्रीब्युशन राहू शकते. जर ॲव्हरेज पकडत 12-12 मार्क्ससाठी येऊ शकते त्याच्यामध्ये. परंतु जे आपण ऑब्झर्वेशन केलं, STI PSI कंबाईन परीक्षा आणि राज्यसेवा, ह्यामध्ये फिक्स नाही आहे की जिओग्राफीवरती एवढंच क्वेश्चन, पॉलिटीवरती एवढंच क्वेश्चन, व्हेरिएशन राहू शकते. तर महत्त्वाचा घटक जो आहे तो चालू घडामोडी, ह्यामध्ये शक्यतोवर जर बघितलं तुम्ही तर एक 15 क्वेश्चन्स तुम्हाला 100% राहू शकतात. किंवा मला असं वाटतं की याच्या 20-25 क्वेश्चनपर्यंत पण ते वेटेज जाऊ शकते. त्याला कारण सांगतो मी, कारण की सब्जेक्ट्स पुन्हा पुढे जे आहे ते राज्यव्यवस्था, सामान्य विज्ञानमधले जे बघ, रिमोट सेन्सिंग, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, हा महत्त्वाचा घटक आहे. ह्यामध्ये तुम्हाला करंटवरती क्वेश्चन जास्त येण्याचे चान्सेस आहेत. हे बाकीचे विषय मला वाटते सगळे 10-12 मार्क्ससाठी, सायन्स 10-12, पॉलिटी 10-12,
जिओग्राफी 10 ते 12 मार्क्ससाठी, 10 ते 12 क्वेश्चन्स मार्क्स कन्वर्ट नंतर हे जे आहे हा पण जवळपास 15 क्वेश्चन्स तुम्हाला याच्यामध्ये राहू शकतात. लॉजिकल रिझनिंग आणि रिझनिंग आणि क्वांट मेंटल ॲबिलिटीमध्ये जवळपास रिझनिंग आणि क्वांटवरती तुम्हाला क्वेश्चन्स राहणार दोन्ही याच्यामध्ये. आणखी मुख्य पर्यावरण ह्यावरती पण तुम्हाला 10 ते 12 क्वेश्चन राहू शकतात. परंतु हे जे घटक आहेत पॉलिटी, जिओग्राफी, सायन्स, इन्व्हायरमेंट ह्या घटकांवरती तुम्हाला करंट अफेअर्सवरती 1-2 क्वेश्चन राहणारच राहणार. कारण की जरी कोर विषय आहेत हे, पण कोर विषयांवरती पण मागचे जर MPSC चे STI PSI कंबाईनचे नंतर राज्यसभेचे पेपर जर बघितले ह्या घटकांवरती पण काय होतो जे करंट इश्यूज आहेत त्या करंट इश्यूवरती क्वेश्चन विचारले जातात. जसं की आता समजा कृष्णा नदीवरती फ्लड आला होता, मग कृष्णा नदीवरती कृष्णा नदीचा उगम कुठून झाला आहे किंवा ती कोणत्या समुद्रामध्ये जाऊन मिळते, अशा प्रकारचे क्वेश्चन तो आपल्याला वाटतो की हा जिओग्राफीचा क्वेश्चन आहे, परंतु तो क्वेश्चन करंटमध्ये तो इश्यू चालू होता फ्लडिंगचा म्हणून तो कृष्णा नदीचा क्वेश्चन विचारला गेला आहे. तर त्यामुळे तुम्हाला करंट अफेअर्स खूप चांगल्यात चांगल्या प्रकारे करणं आवश्यक आहे. आणि करंट अफेअर्सचा आता सध्या आपल्या इथे दर शनिवारी आपण काय करतो वीकमध्ये ज्या काही घडामोडी आहेत रविवार ते शनिवारपर्यंत 7 दिवसाच्या घडामोडी आपण इद्रिस पठाण सर संध्याकाळी 6 ते 8 काय करतायत करंट अफेअर्सचे सेशन घेतायत. आणि इथून 5-6 महिने जे तुमच्या परीक्षेला आहेत हे 5-6 रिसेंटचे 6 महिने खूप महत्त्वाचे असतात. तुम्ही इथून जरी त्या करंट अफेअर्सच्या सेशनला फॉलो केलं तर ऑलमोस्ट तुमचे 20 ते 25 क्वेश्चन त्या करंट अफेअर्समध्ये कवर होणार आहेत. आणि पठाण सरांचं शिकवणं असं आहे जरी तो करंटचा इश्यू असेल परंतु त्याला जिओग्राफी पण शिकवतात सोबत, पॉलिटी पण शिकवतात, मागच्या हिस्ट्री पण त्याच्यासोबत जे कनेक्टेड असेल ती पण सांगतात. त्यामुळे तुम्हाला ह्या परीक्षेसाठी खूपच अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, खूप हायर वेटेज आहे. त्यामुळे तुम्ही दर शनिवारचे जे सेशन्स आहेत त्यांचे ते अटेंड कराच करा तुम्ही. आणि इग्नाइट अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती जाऊन सध्याच काय करा तुम्ही सबस्क्राईब करा, प्लस बेल आयकॉन दाबून तुम्ही नोटिफिकेशन पण येईल तुम्हाला. बेल आयकॉन ऐकल्यामुळे नोटिफिकेशन येण्यासाठी ते पण तुम्ही करून ठेवा, कारण की तुम्हाला नंतर रिमाइंडर लावायची गरज नाही, ॲटोमॅटिक तुम्हाला नोटिफिकेशन येईल दर शनिवारचं. तर सगळ्या मुलांनी सबस्क्रिप्शन घेऊन घ्या, ठीक आहे. ऑलमोस्ट प्रिलिमचा सिलेबस आपला डिस्कस झालाच आहे. ह्या ठिकाणी ऑलमोस्ट लक्षात घ्या पूर्ण नॉन टेकचा सिलेबस आहे. नॉन टेकचा सिलेबस असल्यामुळे आपल्याला फर्स्ट टाईम आहे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना तो थोडासा डिफिकल्टच वाटतो नॉन टेक्निकल. त्यामुळे आणि पेपर जो आहे हा क्लास 1 लेवलची तुमची एक्झाम आहे, राजपत्रित पोस्ट आहे. मागच्या वर्षी RTOचा क्लास 3 पेपर होता, तुम्ही बघा ऑलमोस्ट राज्यसेवेचे पेपर होते. कारण की त्यांना माहिती आहे इंजिनिअरिंगच्या मुलांची क्वालिटी चांगली आहे, ह्यांना तुम्ही 1 लाईनर क्वेश्चन देऊ शकत नाही आहे. आणि आता ही क्लास 1 पोस्ट असल्यामुळे क्वेश्चन्स तुमचे ऑलमोस्ट राज्यसेवा लेवलचे असणार आहे. तुमची तयारी ही राज्यसेवा लेवलची असायला पाहिजे. आपणही आपल्याकडे ऑनलाईन कोर्स जो आहे किंवा ऑफलाईन बॅचेसला जे असणार आहेत ऑलमोस्ट राज्यसेवा लेवलच्याच फॅकल्टी येत आहेत आणि त्याच लेवलनं आपण शिकवणार आहोत. कारण की ह्यावेळेस आपण कॉम्प्रोमाइज करू शकत नाही आहे. प्रिलिम ही क्वालिफाईंग जरी असेल पण क्वालिफाय झालो तरच मेन्सला जाऊ शकतो. आणि राज्यसेवेचे जे मुलं आहेत प्युअर राज्यसेवेचे मुलं तयारी करणारे मेकॅनिकलचे पण इलेक्ट्रिकलचे पण आणि सिव्हिलचे पण ते मुलं आता त्यांना प्युअर ग्राउंड ओपन झालेलं आहे. त्या मुलांना आता काय टेक्निकलचे 60 मार्क नाही आहेत, त्यामुळे त्यांना प्रिलिम क्वालिफाय करणं आता खूप इझी आहे. आणि तुमची कॉम्पिटिशन जी आहे ही त्या लेवलपर्यंत असणार आहे. त्यामुळे खूपच चांगल्या प्रकारे पूर्वपरीक्षा अभ्यास करायचा आहे. आणि पूर्वपरीक्षेला आत्तापासूनच तुम्ही सुरुवात करायला हवी. मुख्य परीक्षा पण सोबत राहू द्या, परंतु मॅक्सिमम वेळ आता सुरुवातीला तरी पूर्वपरीक्षा देणं आवश्यक आहे. कारण की तुमची कॉम्पिटिशन ही राज्यसेवा लेवलच्या मुलांसाठी. ते मुलं काय असतील जरी त्यांचं टेक्निकल वीक आहे पण प्रिलिम क्वालिफाय करतील नंतर मग त्यावेळेस कॉम्पिटिशनला कोणी राहणार नाही त्यांना, मग त्या मुलांना खूप इझी होऊन जाईल मेन्स काढणं. तर त्या लेवलपर्यंत तुम्हाला पोहोचणं आवश्यक आहे. आता आपण बघू मेन्स एक्झाम. मेन्स एक्झाम काय 100-100 क्वेश्चन तुमचे पेपर 1 पेपर 2 टोटल तुमचे 400 मार्क्सचं वेटेज आहे पेपर 1 पेपर 2. आणि निगेटिव्ह मार्किंग तुमची 125% आहे. सगळं मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल तिघांसाठी पण मेन्स ही सारखाच पॅटर्न राहतो, सिलेबस फक्त चेंज राहणार. सिलेबस पेपर 1 9 सब्जेक्ट आहेत ऑलमोस्ट. हा सिलेबस मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये शेअर करतोच आहे. 9 सब्जेक्ट आहेत, प्रत्येक सब्जेक्टला वेटेज जवळपास 11 क्वेश्चनसाठी हे येत आहेत. जवळपास 22 मार्क्सचं इक्वल वेटेज आहे प्रत्येक एक्झाममध्ये. आपल्या MES मध्ये किंवा MPSC चे जे टेक्निकल सब्जेक्ट्स आहेत RTO घ्या किंवा तुमची ही MPSC घ्या ह्या सगळ्या पेपरमध्ये काय होते ठरलेल्या वेटेजनुसार क्वेश्चन विचारले जातात. मागच्या 4 वर्ष जर पॅटर्न बघितला तर ऑलमोस्ट सगळ्या क्वेश्चनमध्ये काय सगळ्या पेपरमध्ये एका सब्जेक्टला 11 क्वेश्चन विचारले जवळपास. एखादा वेळेस 10 असेल एखादा खूपच तुटकमध्ये, पण शक्यतो कमीच आहे. सगळ्या सब्जेक्टमध्ये काय झालं आहे 11 क्वेश्चनचं वेटेज आहे. त्यामुळे इथे इक्वल वेटेज आहे सब्जेक्टला, त्यामुळे इक्वल इम्पॉर्टन्सही देणं आवश्यक आपल्या सब्जेक्टला. तर पेपर 1 जे सब्जेक्ट्स आहेत फर्स्ट टाईम स्ट्रक्चरचे पेपर सब्जेक्ट्स आहेत, पेपर 2 तुमचे थेरॉटिकल सब्जेक्ट आहेत. इथे जवळपास 11 सब्जेक्ट आहेत, इथे तुम्ही 9 क्वेश्चन्स जवळपास 18 मार्क्ससाठी तुम्ही इक्वल वेटेज कन्सिडर करू शकता. ह्यामध्ये भरपूर सारे ब्रिज, टनेल, नंतर तुमचं फ्लूड मशीन्स हे छोटे छोटे सब्जेक्ट आहेत आणि बाकीचे हायवे वगैरे सर्वे आहेतच तुमच्या याच्यामधले. तर याच्यामध्ये इक्वल वेटेज असं 9 क्वेश्चन्स 18 मार्क्ससाठी.
सेमच आहे तुम्हाला मेकॅनिकलचा. मेकॅनिकलचं काय झालेलं आहे, सिलेबस चेंज झाला तेव्हापासून काय तुम्हाला आधी मेकॅट्रॉनिक्स वगैरे पण होतं, तुम्हाला कॅड कॅम वगैरे पण होतं. आता सध्याच्या कंडिशनला जर सिलेबस चेंज झाला तेव्हापासून काय झालं आहे, पेपर झाले नाही आहे. त्यामुळे आपल्याला ॲनालिसिस करणं डिफिकल्ट आहे की कोणत्या सब्जेक्टवरती किती क्वेश्चन विचारले जाणार. परंतु आपण एम पी एस सी सिव्हिलचा जर विचार केला तर एम पी एस सी सिव्हिलनुसार काय होणार, इक्वल वेटेज. मग जवळपास 7 सब्जेक्ट आहेत आपले, तर तुम्ही 13-14 क्वेश्चन तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टवरती राहणार आहेत 25-30 मार्कसाठी. तर ह्या ठिकाणी तुम्ही थर्मोडायनॅमिक्स आहे, टॉम आणि टर्बो मशीन फ्लूड मेकॅनिक्स आणि टर्बो मशीनरी आहेत, टर्बो मशीनमध्ये तुमचे हायड्रॉलिक टर्बाईन्स आहेत आणि स्टीम टर्बाईन्स पण त्याच्यामध्ये आहेत, प्लस त्यात पंप्स पण आहेत, सेंट्रिफ्युगल पंप, नंतर रेसिप्रोकेटिंग पंप, हीट ट्रान्सफर आहे, आर ए सी आहे, इंटरनल कंबशन इंजिन आहे, पॉवर प्लांट इंजिनिअरिंग आहे. पॉवर प्लांटमध्ये सगळे तुमचे डिव्हायसेस आले त्याच्यामध्ये, बॉयलर्स, टर्बाईन, नंतर तुमचे जे काही स्टीम सेपरेटर्स वगैरे आहेत, नंतर आर ए रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहेत, त्यामध्ये सोलार एनर्जी आणि विंड एनर्जी स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे सिलेबस. एम पी एस सीमध्ये शक्यतो ना हा सिलेबस जो मेन्शन आहे त्या एम पी एस सी मेन्शन सिलेबसच्या जास्त वेळ बाहेर जात नाही, खूपच गेलं तर 2-3% क्वेश्चन तुम्हाला बाहेरचे येतील. त्यामुळे जो मेन्शन सिलेबस आहे तो करणं खूपच आवश्यक आहे. पेपर टूमध्ये फक्त 6 सब्जेक्ट आहेत, सॉम आहे, नंतर टॉम प्लस व्हायब्रेशन, नंतर डिझाईन आहे, नंतर मटेरियल सायन्स आहे, मटेरियल टेक्नॉलॉजी, प्लस तुमचं प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल आहे, पी पी सी, आणि मेकॅनिकल मेजरमेंट्स म्हणजे तुमचं मेट्रोलॉजी. हे तुमचे काय असणार आहे, पेपर टूचे सब्जेक्ट्स आहेत, इक्वल वेटेज सगळ्या सब्जेक्ट्सला. इलेक्ट्रिकलसाठी पण ऑलमोस्ट सिलेबस मेन्शन आहेच, तुमचं बेसिक्स आहेत ऑलमोस्ट 2-3 सब्जेक्ट बेसिकवरती जात, नंतर इंडक्शन मोटर, सिंक्रोनस मोटर, ॲनालॉग अँड डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, नंतर सेन्सर्स, मेजरमेंट आहे, नंतर पॉवर सिस्टीमला त्यांनी 3 याच्यामध्ये केलं आहे, पॉवर जनरेशन, पॉवर डिव्हायसेस 3 याच्यामध्ये डिवाईड केलेलं आहे, प्लस प्रोटेक्शन डिव्हायसेस जे आहेत, या प्रोटेक्शन डिव्हायसेसला स्विच गिअर्स वगैरे ऑलमोस्ट 3 याच्यामध्ये प्रोटेक्शन डिव्हायसेस आहेत. नंतर एनर्जी सिनारिओ जो आहे, एनर्जी सिनारिओमध्ये काय तुमचं 1947 किती पॉवर जनरेट करत होतं, 1990s काय सिच्युएशन होती, नंतर 2020 काय आहे, 2030 काय सिच्युएशन राहणार आहे, पॉवर जनरेशन कपॅसिटीज महाराष्ट्राची काय होती, इंडियाची काय आहेत, वर्ल्डसोबत काय रिलेशन आहे, ह्या गोष्टी काय असणार आहे ह्या सब्जेक्टमध्ये राहतात. नंतर लाईटिंग अँड इल्युमिनेशन, डी जी सेट्स, पंप्स, एच बी एस सी आहे, आर ए सी आहे, नंतर केबल्स अँड केबल ॲसेसरीज आहेत, प्लस सबस्टेशन डिझाईन्स, हा तुमचा सिलेबस आहे इलेक्ट्रिकलसाठी. आणखी महत्त्वाची गोष्ट, सध्याची जी व्हॅकन्सी आहे मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकलसाठी आहेत, मेकॅनिकल प्लस इलेक्ट्रिकल. त्यामुळे आता आधीचा जो 2013 माझ्या अंदाजाने पेपर झाला होता 2013, त्यावेळेस मी पेपर बघितला आहे, तर मेकॅनिकलवरती जवळपास 86 क्वेश्चन होते आणि रिमेनिंग क्वेश्चन हे इलेक्ट्रिकलवरती, म्हणजे ॲडव्हान्टेज त्यावेळेस काय झाला, मेकॅनिकलच्या मुलांना मिळाला होता. त्यावेळेस काय होतं, 150 क्वेश्चन होते, 150 क्वेश्चनमध्ये 86 क्वेश्चन मेकॅनिकलला आले आणि रिमेनिंग क्वेश्चन हे इलेक्ट्रिकलला, म्हणजे ते वेटेज काय झाला, ॲडव्हान्टेज मेकॅनिकलच्या मुलांना मिळाला आहे. परंतु त्यावेळेस एकच पेपर होता, परंतु सध्या आता पेपर पॅटर्न चेंज झालेला आहे. मेन्ससाठी काय आहेत, पेपर 1 पेपर 2 आहे. तर आता मला वाटतं एकदम क्लिअर कट मेन्शन असेल, 100 क्वेश्चन जे आहेत हे 100 क्वेश्चन मेकॅनिकलसाठी आणि 100 क्वेश्चन जे असणार आहेत हे इलेक्ट्रिकलसाठी. म्हणजे ॲडव्हान्टेज हा कोणालाच नसणार आहे आता इथे. मेकॅनिकलचे पण मुलांना सेमच ॲडव्हान्टेज राहील, इलेक्ट्रिकलच्या मुलांना पण सेमच ॲडव्हान्टेज राहील. अजून सिलेबस आलेलं नाही आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया आलेले नाही, काही दिवसामध्ये येईलच, त्यापर्यंत क्लिअर होईल तर होतील गोष्टी. परंतु ह्या पोस्टसाठी मला असं वाटतं की दोघांसाठी नाही पण एक एक पेपर राहणार, पेपर 1 मेकॅनिकलसाठी, पेपर 2 इलेक्ट्रिकलसाठी. नंतर फायनल जो आहे तो इंटरव्ह्यू राहतो 50 मार्कासाठी, आणि दोन्ही इंटरव्ह्यू जवळपास IAS IPS ऑफिसर राहतात पॅनलमध्ये बसलेले, आणि शक्यतो तुमचं टेक्निकल नॉलेज चेक केलेलं असते तुमच्या मेन्सच्या पेपरमध्ये, तुमच्याबद्दलची माहिती, नंतर तुमच्या फॅमिलीबद्दलची माहिती, तुमच्या जिल्ह्याबद्दलची माहिती, तुम्हाला जनरल गोष्टी किती माहिती, तुमच्या महाराष्ट्राबद्दलची माहिती, पॉलिटिक म्हणजे तुमचे गव्हर्नर कोण आहे, राष्ट्रपती काय आहे, त्याचे फंक्शन्स काय आहेत, नंतर पंचायत राज काय आहेत, ह्या गोष्टी तुम्हाला पॉलिटीमध्ये किंवा तुम्ही जिओग्राफी शिकताय त्याच्यासोबत तुम्ही शिकणारच आहेत, आणि त्या गोष्टी जास्त लोड न घेता डायरेक्ट फायनल ज्यावेळेस तुमचं मेन्स होईल त्यानंतर जर इंटरव्ह्यू तयारी केली तरी खूप झालं. आपण ह्या तिन्ही गोष्टींची प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यूची तयारी करून घेतो, आणि त्यासाठी पुणे, औरंगाबाद, नागपूर सध्या 3 ठिकाणी ब्रँचेस सुरू आहेत, तर त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता. आणखी महत्त्वाची गोष्ट, जर ह्याबद्दल व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखी काही डाऊट्स आले असतील तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता, मी त्यावरती तुम्हाला रिप्लाय देणार, किंवा जे काही टोटल कमेंट्स असतील त्यावरती पुन्हा एखादा व्हिडिओ बनवणार, पुन्हा आणखी स्ट्रॅटेजीचे प्लॅनिंगचे व्हिडिओज आपण टाकणारच आहोत. त्यासाठी तुम्ही आपल्या इग्नाइट अकॅडमी चॅनल सबस्क्राईब करून घ्या, प्लस तुम्हाला काही डेली अपडेट्स लागतील तर मेकॅनिकलसाठी इग्नाइट मेकॅनिकल, सिव्हिलसाठी इग्नाइट सिव्हिल, आणि इलेक्ट्रिकलसाठी इग्नाइट इलेक्ट्रिकलचं चॅनल आपल्या टेलिग्रामला आहे, तर तुम्ही ते चॅनल जॉईन करू शकता. तर ठीक आहे मित्रांनो, थांबू आपण इथे. ऑल दी बेस्ट, थँक्यू.